बार आरोपांप्रकरणी स्मृती इराणींना दिलासा. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या गोव्यात बेकायदेशीरपणे एक बार चालवते असा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश आणि नेटा डिसुजा यांनी केला होता. पंतप्रधान मोदी यांनी इराणींची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. या नेत्यांच्या विरोधात इराणी यांनी न्यायालयाचं दार ठोठवलं होतं आणि तेथे त्यांना दिलासा मिळालाय. खेरा यांनी इराणी आणि संबंधित बारच्या संदर्भात जे ट्विट केलंय ते 24 तासात हटवावं अथवा ट्विटरने स्वतःहून ते हटवावे असे निर्देश न्यायालयाने दिलेत. कोळसा घोटाळा प्रकरणात कोळसा सचिव गुप्ता दोषी. विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी माजी कोळसा सचिव HC गुप्ता, माजी सहसचिव KS कोफ्रा, नागपूर स्थित कंपनी ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिचे संचालक मुकेश गुप्ता यांना महाराष्ट्रातील कोळसा खाणीच्या गैरव्यवहाराबद्दल आज दोषी ठरवलंय. कोर्ट आता 4 ऑगस्ट रोजी शिक्षेच्या मुद्द्यावर युक्तिवाद ऐकणार असून त्यानंतर त्यांची शिक्षा जाहीर केली जाणार आहे. सोनिया गांधी यांनी माफी मागेपर्यंत लोकसभा चालू देणार नाही भाजप. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागेपर्यंत लोकसभेचं कामकाज सुरू होऊ देणार नाही असं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी सांगितलंय. चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा चुकीचा उल्लेख केला त्यावरून गुरुवारी मोठा राजकीय वाद निर्माण झाला. तथापि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असून भाजप सदस्य मात्र सोनियांनी माफी मागावी यासाठी अडून बसलेत. गुजरातमध्ये दारू माफियांना सत्ताधाऱ्यांची साथ, काँग्रेसचा आरोप. गुजरातमध्ये दारूबंदी असताना त्या राज्यात सर्रास बेकायदा दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असून हा व्यवसाय सत्ताधारी गटाच्या संरक्षणाखालीच फोफावलाय. या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. गुजरातमध्ये बेकायदा दारू विक्रीचा व्यवसाय वार्षिक सुमारे 15,000 कोटींचा आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. कर्नाटकात उत्तर प्रदेश मॉडेल वापरण्याचा मुख्यमंत्री बोमय्यांचा इशारा. कर्नाटकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याची 2 दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली त्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापलं असून भाजप कार्यकर्ते आपल्याच सरकारवर चिडले. त्या पार्श्वभूमीवर आम्ही या सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मॉडेलचा वापर करू असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दिलाय. मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वी रस्ते झाले चकाचक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचा मुक्काम हा मालेगावात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव प्रशासनाने शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून चकाचक केलेत. तसेच मनपा दालनाची देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम आहेत. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अजित पवार. जिथे जीवितहानी झाली तिथे 4 लाखांची मदत मिळाली आहे, मात्र जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांचे पैसे मिळाले नाहीयेत. वर्ध्यात अजूनही सर्व पंचनामे पूर्ण झाले नाहीयेत, त्याशिवाय मदतही मिळणार नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागातील परिस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. श्रीलंकेला आता आणखी आर्थिक मदत अशक्य, जागतिक बँकेने स्पष्ट केली स्थिती. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आता आणखी आर्थिक मदत दिली जाण्याची शक्यता नाही असं जागतिक बँकेने स्पष्ट केलंय. या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने एका निवेदनात म्हटलंय की श्रीलंकेने आता सखोल संरचनात्मक सुधारणा करण्याची गरज असून त्यांनीच आपल्या देशाच्या अर्थकारणात आता अधिक व्यापक सुधारणा करणं अपेक्षित आहे. आत्तापर्यंत श्रीलंकेला 160 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली असल्याचंही जागतिक बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. तैवानवरून बायडन जिनपिंग यांचे एकमेकांना इशारे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि चीनचे अध्यक्ष श्री जिनपिंग यांची एकमेकांशी सुमारे 2 तास दूरध्वनीवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी तैवान विषयावरून एकमेकांना इशारा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. चीन तैवानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे, तथापि चीनने असं काही केल्यास त्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने दिला असून तैवानच्या स्थितीत
हस्तक्षेप केल्यास अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा चीनने दिलाय. भारताची टेबल टेनिसमध्ये दमदार सुरुवात. दक्षिण आफ्रिकेवर 3-0 एक तर्फी विजय. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी मणिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारतीय टेबल टेनिस संघाने दमदार कामगिरीची सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारतीय जोडी रित टेनिसन आणि श्रीजा अकुलाने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिश पटेलला पराभूत करत विजय प्रारंभ केलाय. महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुला आणि रित टेनिसने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिश पटेल या जोडीचा पराभव केलाय.